देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विटू काही दिसना, रखमाई शेजारी नुसती वीट। म्हणलो राहिलं, रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं। पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागलं म्हणून, आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणलो, विटू कुठं गेला ग, दिसत नाही। रखमाई म्हणली, कुठे गेलं म्हणजे, उभं नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला, आणि म्हणलो, तिथं कोणी नाही। तो म्हणते, नाकासमोर बघण्यात जलम गेला, बाजू तर मला जरा कमीच दिसत, दगडासारखी झाली, मान अगदी धरली बघ, इकडची तिकड जरा होत नाही। कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो मला काही माहित नाही। खांद्याला खांदा भिडून नेहमी बाजूला विठू असेल म्हणून मी बावळत उभी राहिली। आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही। आज एकदमच मला भेटायला आलं धावून, अठ्ठावीस युगांचं एकटेपण।